केंद्रापाठोपाठ राज्यानं इंधन दर कमी करू असं सांगितलंय. पेट्रोल 2.08 रुपयांनी स्वस्त होईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये दर अजूनही कालचेच कायम आहेत. पुण्यात काल पेट्रोलचा दर हा 110.87 रुपये प्रति लिटर हा होता, तर आजसुद्धा हे दर कायम दिसत आहेत. काल समाधान व्यक्त करणाऱ्या सर्वसामान्य लोकांचा यामुळे हिरमोड झाला आहे नक्की. पुण्यात आणि मुंबईत पेट्रोलचे दर अजूनही पूर्वीचेच आहेत, अजूनही दर कमी झालेले नाही आहेत. महाराष्ट्रात इंधनाचे दर जैसे थे आहेत. केंद्रानं करकपातीची घोषणा केली, त्यानंतर दर कमी झाले. त्याचबरोबर राज्य सरकारनं सुद्धा आपला कर कमी करून इंधनाचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये अजूनही पूर्वीचेच दर कायम आहेत. उशिरा संध्याकाळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पेट्रोलवरती 2 रुपये आणि डिझेलवरती 1 रुपये कर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आज सकाळपर्यंत त्याचं अंमलबजावणी झालेली नाही. आम्ही पेट्रोल डिझेल असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांना लवकरात लवकर करमध्ये कपात करून सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्याचं आम्ही त्यांना आवाहन करतो. पेट्रोल डीलर्स असोसिएशनचं काय म्हणणं आहे आपण ऐकलं, तर सर्वसामान्य वाहनधारकांचं काय म्हणणं आहे, जे पेट्रोल खरेदी करतात त्यांचं काय म्हणणं आहे, जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांनी. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारनं पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करू असं सांगितलं, मात्र आजपर्यंत या क्षणापर्यंत तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळत नाही. काल राज्य सरकारनं तशी घोषणा केली आणि त्यानंतर आजपासून पेट्रोल डिझेल राज्यात स्वस्त मिळेल अशी सर्वसामान्य लोकांना अपेक्षा होती, मात्र सगळ्यांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं पेट्रोल 2.80 रुपयांनी स्वस्त होईल असं सांगितलं गेलं होतं, तर जवळपास 1.5 रुपयांनी डिझेल स्वस्त होईल असं सांगितलं गेलं होतं. मात्र आपण जर पुण्यातले हे दर पाहिले तर ते काल जितके होते तितकेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. काल पेट्रोलचे दर पुण्यामध्ये 110.87 रुपये इतके होते, तर आजही ते दर स्थिर असल्याचं पाहायला मिळतं. कोणत्याही पद्धतीची पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झालेली नाही आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर बाईक, फोर व्हीलर या सगळ्या वाहनधारकांचा मोठा नाराजीचा सूर ऐकायला आपल्याला मिळतो आहे. सर्वसामान्य लोकांना असं वाटत होतं की पेट्रोल स्वस्त झालेलं असेल, मात्र ते ज्यावेळी या पंपावर येतात आणि आजचे दर पाहतात तर ते दर कालच्या इतकेच त्यांना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन किरण काजळेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, पुणे. राज्य सरकारकडून कर कपातीची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात कालचेच दर अजूनही कायम आहेत, त्यामुळे अंमलबजावणी झालेली नाही. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर भाजपचे आमदार अतुल भातखळकर हे जोडले गेलेले आहेत. भातखळकरजी, आपण पाहतोय की राज्य सरकारनं मोठी गाजावाजा करत घोषणा केली, मात्र अजूनही इंधन दरात कपात झालेली नाही आहे. 2.08 रुपये पेट्रोलमध्ये कमी होणं अपेक्षित होतं आणि 1.44 रुपये डिझेलमध्ये कमी होणं अपेक्षित होतं, काय सांगाल? मुळामध्ये अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असं बाब आहे की मुळात मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली पण आता अद्याप तो करकपात नाहीये याचाच अर्थ निर्णय घेतलेला नाही. आणि मुळातच करकपात करताना 2 रुपये आणि 1 रुपये अशी शुल्लक रुपयांनी ती केली, जी खरं तर गेल्या वेळी केंद्राने करकपात केल्यानंतर आणि यावेळेला केल्यानंतरची पकडून किमान 10 ते 15 रुपयांची करकपात होण्याची आवश्यकता होती. त्यामुळे 2 रुपये आणि 1 रुपयाचा निर्णय हा मुळात क्रूर थट्टा आहे महाराष्ट्राच्या जनतेची. अगदी बाकीच्या सर्व राज्यांनी 5, 10, 12 रुपये कर कपात केलेली आहे. अशा वेळेला प्रगतीशील असलेल्या महाराष्ट्राने अशा पद्धतीने वागावं हे अत्यंत संतापजनक आहे आणि त्यामुळे हे पडलेल्या जनतेच्या घटनेवर आजही कर कपात न करून दाखवून सरकारने मीठ चोळण्याचाच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तात्काळ करकपात करावी आणि ती गरजेशीर 10 रुपयाने करावी अशी आमची मागणी आहे. अगदी धन्यवाद अतुलजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतोय खरं तर 2.08 रुपये ही अगदी त्रोटक किंवा थोडकी म्हणावी अशी करकपात होती, ती सुद्धा त्याची नीट अंमलबजावणी झालेली नाही आहे. त्यामुळे आता अधिक करकपात करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी आता केली जाते. विरोधकांनी तर त्या स्वरूपाची मागणी सुद्धा केलेली आहे.